आता पाहूयात बातमी महापुरासंदर्भात. सांगली आणि कोल्हापुरावरती महापुराचं संकट घोंगावतं आहे. कोयना धरणातनं पाणी सोडल्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पातळी ही 32 फुटांवरती पोहोचलेली आहे. यामुळे नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉटमधल्या काही भागांमध्ये आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. या सूर्यवंशी प्लॉटमधल्या अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. कोयना धरण परिसरामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि याचं पाणी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये वाढत आहे. आपण ही परिस्थिती पाहतोय. काल रात्रीमध्ये साधारण 6 ते 7 फुटानं पाणी पातळी वाढलेली आहे आणि आज सकाळी ही पाणी पातळी 33 फुटावर जाऊन पोहोचलेली आहे. एकंदरीत पात्र आपण पाहिलं तर अत्यंत भयावह आणि विस्तीर्ण पात्र या ठिकाणी कृष्णा नदीचं पाहायला मिळत आहे. अजूनही पाणी पातळी वाढत चाललेली आहे कारण कोयनेतून विसर्ग सुरू आहे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळं पाणी पातळी आणखीन वाढणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिलेला आहे. नदीकाठचे जे वाड्या वस्त्या आहेत त्यांच्या तिथील कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं जात आहे. त्यांना सुरक्षितस्थळी जाण्याचं आवाहन केलं जात आहे. सांगली कृष्णा नदी लागून जे सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट जे सर्वप्रथम बाधित होतात अशा प्लॉटमधील अशा कॉलनीमधील घरांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे. 10 ते 15 कुटुंब सुद्धा सकाळपासून स्थलांतरित झालेले आहेत आणि एकंदरीतच ही गंभीर परिस्थिती पाहता अजूनही पाणी पातळी वाढणार आहे आणि साधारण 40 फुटापर्यंत पातळी जाण्याची शक्यता आणि भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. आणि या पार्श्वभूमीवर सर्व आपत्ती यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन, त्याचप्रमाणे महापालिकेचे आपत्ती मित्र, अग्निशमन विभाग, त्याचप्रमाणे रॉयल कृष्णा बोट क्लब या संपूर्ण लोकांकडून, यंत्रणेकडून या महापालिकेच्या या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. आणि एकंदरीतच मागच्या वेळच्या महापुरासारखी गंभीर परिस्थिती होऊ नये, कोणीही आपल्या घरात अडकू नये अशी व्यवस्था सांगली महानगरपालिकेने केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली. काय आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी घेतलेला होता. आणि आता सांगलीमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे आपण जाणून घेणार आहोत थेट दीपक चव्हाण यांच्याकडनं. आपल्या सोबत ते थेट जोडले गेलेले आहेत. दीपक, सांगलीमध्ये सांगलीवरती आणि कोल्हापुरावरती महापुराचं संकट घोंगावतं आहे. आता सांगलीतली परिस्थिती काय? पाऊस थांबलाय, पावसानं उसंत घेतलीये की पावसाची संततधार सुरूच आहे? नक्कीच आता सांगलीमध्ये पाऊस थांबलेला आहे आणि उसंत घेतलेली आहे. मात्र कोयना धरणातून जे पाणी नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे या पाण्यामुळे कृष्णेच्या पातळी पाणी पातळीत वाढच होत चाललेली आहे. आता सध्या ही कृष्णेची पातळी 34 फुटावर आहे आणि यामुळे जो सांगली पलूस मार्ग जो आहे तो त्या मार्गावर आता पाणी आलेला आहे आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सुद्धा आता अन्य मार्गाने हलवण्यात आलेली आहे. एकंदरीत पाऊस काही तांत्रिक गोष्टींमुळे आपला दीपक याच्याशी संपर्क होऊ शकत नाही, तर तो माहिती देत होता की आता कृष्णेची पातळी ही 35 फुटांवरती आलेली आहे. नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. मात्र गेल्या वर्षी महापुरानं जे नुकसान झालेलं होतं तसं नुकसान यंदा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं कंबर कसलेली आहे. अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर त्यांनी केलेलं आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं सुद्धा आहे.